नमस्कार मंडळींनो, काय थोडेसे अचंबित झालात ना की एक वेगळं वातावरण आहे, आपलं नेहमीचंच कृषी दर्शन कार्यक्रम आहे, परंतु हे स्वरूप काय वेगळं आहे? नक्कीच स्वरूप काहीसं वेगळं आहे, कारण विषयच आजचा जरासा आगळा वेगळा आहे. कदाचित विषय सगळ्यांना माहितीच आहे, परंतु तो विषय तुमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा कसा ठरेल? तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मधमाशा शेतकऱ्यांचा मित्र. आणि या संबंधी माहिती देण्याकरती माझ्या समवेत जे दोन तज्ज्ञ इथे आमंत्रित केलेले आहेत त्यांची मी आधी ओळख करून देते. त्यापैकी माझ्या बाजूला अगदी जे बसले आहेत त्यांचं नाव आहे MT वाकोडे साहेब, जे खादी ग्रामोद्योग अंतर्गत मधमाशा पालन उद्योगात संचालक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार साहेब. आणि त्यांच्या समवेतच अजून दुसरे जे आलेले आहेत ते खास अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर या गावातून आलेले आहेत, जे स्वतः मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात, म्हणजे ते एक लाभार्थी म्हणून आपण म्हणूया. तर लाभार्थी त्यांना का म्हणायचं आहे आपण वाकोडे साहेबांशी बोलता बोलता आपल्याला कळेलच. तर त्यांचं नाव आहे विवेक सागर खालोकर. नमस्कार. तर मी एकंदर विषयाची मांडणी केलेलीच आहे की जसं आपण एक शीर्षक ठेवलेलं आहे की मधमाशा शेतकऱ्यांचा मित्र, तर काय हा संबंध आहे सर? अगदी बरोबर विचारलं तुम्ही की मधमाशा शेतकऱ्यांचा मित्र. त्याचं कारण असं आहे, ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर म्हणजे कृषी व्यवसाय आणि मधमाशा पालन, एपिकल्चर म्हणजे मधमाशा पालन. जसं ॲग्रिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, वॉमिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, तसंच मधमाशाच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात. म्हणून ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर हे सोबत सोबत चालायला पाहिजे. इस्रायलसारख्या देशात जर बघाल ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर हे अगदी सोबत सोबत चालतात, म्हणजे अगदी योगायोगाने म्हणा किंवा अगदी समवेत त्यांना जावं लागतं. आणि म्हणूनच त्या देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हटलाय. त्याचं कारण हेच की त्यांचं ॲग्रिकल्चर जे आहे हे पूर्णपणे एपिकल्चर सोबत जोडलेलं आहे, मधमाशा पालनासोबत जोडलेलं आहे. आणि म्हणूनच जिथे म्हणजे इस्रायल म्हणजे वाळवंट होता, तिथे अगदी कमी पाऊस पडायचा, मला तर असं वाटतं 5 ते 6 इंच पाऊस पडायचा, आणि त्या ॲव्हरेज रेनफॉलमध्ये सुद्धा त्या देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हटलेला आहे, कारण की त्यांचं ॲग्रिकल्चर हे जे आहे हे मधमाशा पालनासोबत जोडलेलं आहे. सरांनी ही माहिती तर सांगितलेलीच आहे, ह्याचं महत्व सांगितलंय. विवेकजी मला तुम्ही सांगा की तुम्ही हा व्यवसाय करता, तर एक व्यावसायिक म्हणून की इकडे ह्या गोष्टीकडे वळावंसं तुम्हाला का वाटलं? मी जेव्हा BSc ला होतो त्यामध्ये एक युनिट होता की ॲपिकल्चरचा, आणि मला एक ते त्यावेळेस एक इंटरेस्ट डेव्हलप झाला होता. ऑलरेडी मी व्हिलेज बेस असल्याकारण गावाचा असल्याकारणानं, आणि मी जेव्हा पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मी सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे इथे एक ॲपेरी कोर्स केला. 6 महिन्याचा तो कोर्स होता. त्यानंतर मी एक लोन प्रपोज केलं PMEGP अंतर्गत, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत, नागपूर KVIC नागपूर. सर मला इथे विचारायचंय की असे अनेक लाभार्थी आज तुमच्याकडे येतात, विचारणा करतात, नवे दिवसेंदिवस ती संख्याही वाढते, कारण तुम्ही जसं म्हणताय की खरंच हे खूप फायदेशीर तर आहेच आणि एकमेकांना पूरक असं आहे शेतीला आणि मधमाशा पालन व्यवसाय म्हणून करण्याच्या दृष्टीने. तर त्यासाठी सर्वप्रथम कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं की त्यासाठी लागतो भांडवल, पैसा आणि जागा, याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर तुम्ही विचारलं की व्यवसाय म्हटलं की जागा लागतं, व्यवसाय म्हटलं की भांडवल लागतं, आणि केवळ जागा आणि भांडवलानेच होत नाही, तर तुमच्याजवळ तेवढा पुरेसा वेळ असायला पाहिजे त्या व्यवसायाला वेळ देण्यासाठी. पण मी नेहमीच सांगतो की मधमाशा पालन हा एकमात्र असा व्यवसाय आहे की ज्याला जागेची गरज नाही, हा एकमात्र असा व्यवसाय आहे की ज्याला भांडवलाची गरज नाही, आणि एकमात्र असा व्यवसाय आहे की ज्याला वेळसुद्धा द्यावा लागत नाही. जागेची गरज यासाठी नाही की मधमाशीची पेटी जर तुम्ही तुमच्या अंगणात जरी ठेवली तर मधमाशी 2 किलोमीटरपर्यंत जाते आणि परत येते, म्हणजे इट्स फ्लाईट रेंज इज 2 किलोमीटर, तर 2 किलोमीटरपर्यंत जाते आणि परत येते. याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे तुमच्या मालकीची 2 किलोमीटरची जागा असावी, फक्त गरज हीच आहे की त्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये मधमाशीचं पूरक अन्न म्हणजे पोलन आणि नेक्टर, पराग आणि मकरंद हे त्या तिथे अवेलेबल असणं गरजेचं आहे. दुसरं असतं भांडवल. तर भांडवल म्हणजे प्रत्येक धंद्याला भांडवल पाहिजे, पण हाच एक असा व्यवसाय आहे की ज्याला 5 ते 10 हजारापासून तुम्ही सुरुवात करू शकता, म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 10 पेट्या जर ठेवल्या, आणि 10 पेट्याला भांडवल किती लागतं? 15 ते 20 हजार. आणि आजच्या घटकेला 15 ते 20 हजार म्हटलं तर याला असं भांडवल म्हणता येणार, आणि 15 दिवसातून 1000 तास तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि असं आपण एवढे व्यस्त नाही की 15 दिवसातून 1 तास आपण काढू शकत नाही,
जेव्हा सर म्हणाले की अशा अशा जागेची व्यवस्था तर नगण्यच आहे, नंतर दुसरी म्हणजे भांडवलही क्षुल्लक आहे, मग जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा तुम्ही ती एक विशिष्ट प्रकारच्या माशा असतात म्हणजे कशी सुरुवात केली? मला प्रशिक्षणामध्ये किती प्रकारच्या मधमाशा असतात, कुठल्या पाळल्या जातात, कशा कुठल्या मधमाशाकडनं आपल्याला हनी चांगलं मिळेल आणि किती क्वालिटीचं मिळेल आणि क्वांटिटी जास्त मिळेल, त्यामध्ये मी सुरुवातीला पीएमईच्या नंतर मला जे 10 लाख रुपयाचं लोन मिळालं त्यामध्ये मी एपिस मेलिफेरा नावाच्या मधमाशा विकत घेतल्या आणि त्या अशासाठी घेतल्या की त्याचं प्रोडक्शन जास्त आहे आणि त्या मायग्रेटरी आहेत. कारण काय होतं की विदर्भामध्ये किंवा बाकी राज्यामध्ये आम्हाला स्थलांतर करावं लागतं, एका ठिकाणी आम्ही मधमाशा ठेवू शकत नाही, फ्लोरानुसार आम्हाला स्थलांतर करावं लागतं. अशा वेळेला एका जागेवरून दुसऱ्या जागी जाताना आपल्याला तर निश्चितच कोणीतरी तिथे माहितीच हवं, तर त्या अनुषंगाने कसं काय असतं ते? कसं ह्याला म्हणतात मायग्रेटरी फ्लोरा जो असतो तो अवेलेबल असतो, फक्त आपल्याला त्याविषयीची माहिती गोळा करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मार्च ते एप्रिल मुझफ्फरपूर म्हणजे बिहार या ठिकाणी तुम्हाला लिची मिळतो आणि मी वारंवार या जागेचा आशय यासाठी देतो की बिहारमधील मुझफ्फरपूर या ठिकाणी असं आहे की तिथे तुम्ही जर गेलात तर तिथे घरोघरी दारोदारी आपण जसं शेळ्यामेंढ्या ठेवतो त्याप्रमाणे मधमाशांच्या पेट्या तुम्हाला दिसते ठेवलेल्या मिळतील. एकेका घरी 10-15 शेकडो आणि हजारो असं असतात. तर तिथला हा बी कीपर लिचीचा म्हणजे मार्च ते एप्रिल किंवा मे पर्यंतचा लिचीचा बहर संपला की मग तो आपल्या पेट्यांचं स्थलांतरण करतो किंवा मायग्रेशन करतो. तर कुठे? तर जिथे सूर्यफूल फुलं असेल किंवा जिथे मोहरीचं मोठं पीक असेल तिथे जातो. मग तिथून म्हणजे तिथून मग तो रांची एरियात येतो जिथे करंज म्हणा किंवा महुआ म्हणा असे पिके असतात आणि परत मग मार्च येईपर्यंत तर तो आपल्या घरी म्हणजे जिथे लिची फुललेला असतो अशा प्रकारे येतो. तर त्याचप्रकारे जसं आता विवेक खालोकरांनी सांगितलं की मार्च किंवा एप्रिलला तुम्हाला विदर्भात संत्रा मिळू शकते, तर त्याचप्रमाणे तुम्ही इतर जागेची जर पाहणी केली महाबळेश्वर साईडला तुम्हाला जांभूळ मिळतं किंवा खूप ठिकाणी करंज असतं, तर ती माहिती आपल्याला अशी होणं गरजेचं आहे. तर विवेकजी जसं सर म्हणाले की स्थलांतरण हा इथला महत्वाचा मुद्दा आहे, तर आजपर्यंत तुम्ही असं किती ठिकाणी गेलात किंवा काय तुमचं एकंदर पद्धत कशी असते? विवेकजी जसं सर म्हणाले की स्थलांतरण हा इथला महत्वाचा मुद्दा आहे, तर आजपर्यंत तुम्ही असं किती ठिकाणी गेलात किंवा काय तुमचं एकंदर पद्धत कशी असते? आम्ही सुरुवातीला सप्टेंबर मध्ये ज्यावेळेस आमच्याकडे अकोला जिल्ह्यामध्ये सूर्यफूल असतं, त्याच्यानंतर एक मुंडगाव म्हणून एक तालुका म्हणजे गाव आहे तालुका अकोट, त्यामध्ये अजवाईन असतं म्हणजे त्याला ओवा म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याच्यानंतर तो 1 ते 1.5 महिना आमचा सोर्स चालतो जानेवारीपर्यंत. फेब्रुवारीमध्ये आम्ही स्थलांतर होतो मस्टर्डसाठी मोहरीसाठी राजस्थानमध्ये, त्याच्यानंतर लगेच धनिया चालू होतं MP मध्ये. सप्टेंबरमध्ये अमरावतीमध्ये सूर्यफूलची पेरणी खूप प्रमाणात होते. त्यानंतर आम्ही जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असतो त्या अजवाईन म्हणून आमच्याकडे एक सोर्स आहे त्याला मराठीमध्ये आम्ही ओवा म्हणतो, तो ओवा एक अकोट तालुक्यामध्ये मुणगा गावी असतो, हजारो एकर ओवा असतो, तो आम्हाला जानेवारी 12-15 दरम्यान पुरतो आणि त्यानंतर आम्ही लगेच स्थलांतर होतो राजस्थानमध्ये, मोहरी असतं राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर 1-1.5 महिना संपला की आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये धनियाला जातो MP मध्ये मुरैना ग्वालियर या एरियामध्ये, पुन्हा स्थलांतर करतो आम्ही नागपूरमध्ये, तिथे सूर्यफूल असतं मार्च एप्रिलपर्यंत, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा स्थलांतर करतो UP मध्ये, तिथे निलगिरी असतं आणि बरसीम असतं. अशा प्रकारे आम्ही वर्षभर स्थलांतर करत असतो मधमाशांच्या पेट्या घेऊन मधमाशा, आणि सोबतच आम्हाला नंतर मे जून जुलै या दरम्यान एक डर्थ पिरियड असतो त्यामध्ये निसर्गामध्ये कुठलाही फ्लोरा उपलब्ध नसतो. तर इथे तुम्ही जेव्हा सांगितलं की स्थलांतरण हा महत्वाचा आहे, मग त्याविषयी जे कॉन्टॅक्ट तुम्ही निर्माण केलेत किंवा ते कसे काय तुम्हाला मिळत गेले? सुरुवातीला एकदम जेव्हा आम्ही जातो सर्वे करतो, सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी जो काही फार्मर्स शेतकरी असतो त्याला भेटतो आणि त्याला एक रिक्वेस्ट केली जाते की बाबा तुझं परागीकरणामुळे तुझं शेतीचं उत्पन्न वाढणार आहे, त्यामुळे तो शेतकरी आम्हाला म्हणतो ठीक आहे आमच्या शेतामध्ये तुम्ही ठेवा. आणि आज अशी परिस्थिती आहे की ते स्वतःहून आम्हाला फोन करतात आणि सांगतात की आमचा आता फ्लोरिंग स्टेजला प्रॉडक्ट आलेला आहे आणि तुम्ही मधमाशा पेट्या घेऊन या. इतके दिवस काय होतं की मधमाशा म्हणजे मध हे एवढीच माहिती होती, तर याविषयी काही अजून व्यवस्थित विस्ताराने सांगता येईल का किंवा त्याचे उपयोग वेगवेगळ्या गोष्टींचे? मुळात आपल्या देशात मधमाशा पालनाची संकल्पना हीच मुळात आपण मधमाशा मधासाठी ठेवतो, वेरॅज परदेशामध्ये काय होतं मधमाशा ह्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी ठेवतात आणि
मध हे त्यांना दुय्यम पदार्थ म्हणजे ऍज अ सेकंडरी प्रॉडक्ट म्हणून मिळतो. त्याचं कारण हे आहे की मधमाशा शेतीच्या फुलोऱ्यात ठेवल्याने ऑन एन ऍव्हरेज म्हणजे सरासरी 35-55% तुमच्या पिकाचं उत्पादन वाढतं. आणि मला एक सांगा की ज्या प्रक्रियेमुळे तुमच्या पिकाचं उत्पादन 35-50% वाढतं, बट यस यू वॉन्ट, तुम्हाला दुसरं काय पाहिजे, मध नाही मिळालं तरी सुद्धा चालू शकतं. आणि म्हणूनच बाहेरच्या देशामध्ये जसं मी यापूर्वी सांगितलं, ऍग्रीकल्चर आणि एपिकल्चर हे सोबत सोबत जातात. त्याचप्रमाणे आता सुरुवात आता गरज आहे आपल्याही देशातील देशात की मधमाशा पालन हे शेती व्यवसायासाठी असावं, मधासाठी नसावं. मध हे तुम्हाला तर मिळतंच. आणि जसं तुम्ही इतर उत्पादनाबद्दल विचारलं, मधमाशा पालन करताना तुम्हाला मध तर मिळतंच, तुमच्या शेतीचं परागीभवन होतं. पण एवढंच नव्हे तर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अनेक अनेक प्रॉडक्ट मिळतात. जसं उदाहरणार्थ आता आपल्या देशामध्ये मधमाशा पालन व्यवसाय जास्त फोफावलं का नाही किंवा जास्त याचा फैलाव का नाही झाला की मुळात आपल्याला भीती वाटते. भीती काय वाटते की आपल्याला वाटतं की मधमाशी चावे. पण मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की मधमाशी मुळात ही कधीच चावत नाही. ती तशी आणि ती रागावली तर ती दंश करते. पण घाबरू नका, तो दंश सुद्धा आपल्याला एक प्रकारे वरदानच आहे. ती जर तुम्हाला चावली आणि तिने जर तुम्हाला दंश केला तर असं समजायचं की भविष्यात होणारा संधिवात तुम्हाला होणार नाही. कारण की आफ्रिकेसारख्या देशात ज्यांना कोणाला हे आपलं संधिवात होतं तर ते लोक मधपाळाकडे पालकाकडे जातात आणि आणि दंश करून घेतात. या ट्रीटमेंटला एपिथेरपी म्हणतात. आणि मला एक सांगायचं आहे की मधमाशी मुळात चावत नाही. ती का चावते? जेव्हा आपण मधमाशीची फ्रेम हाती धरतो तेव्हा आपल्या शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो, एक प्रकारचा ऑर्डर निघतो आणि त्या गंधामुळे मधमाशी तुमच्या हाताला चावते. मुळात तशी ती तुम्हाला कधीच चावत नाही. एक व्यावसायिक म्हणून ही जी अनेक उत्पादनं आज तुम्ही निर्माण करता स्वतः, तर त्याविषयी काय सांगाल? एक व्यावसायिक म्हणून ही जी अनेक उत्पादनं आज तुम्ही निर्माण करता स्वतः, तर त्याविषयी काय सांगाल? मधाची तर आज दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. कारण आज लोक रोज सकाळी गरम पाण्यासोबत निंबू आणि मध घेतात, त्यामुळे मधाची प्रचंड मागणी वाढलीच आहे. त्याच्यासोबतच आम्ही जे दुसरे प्रॉडक्ट्स आहेत, जसं म्हणता येईल पोलन आहे, पराग, ज्याला पराग म्हणतात, मधमाशा स्वतः कलेक्ट करतात. त्याला कुठलंही कोणी प्रोसेस करू शकत नाही, काही नाही. आम्ही फक्त पोलन ट्रॅपनं कलेक्ट करतो, पण त्या हनीपेक्षा पराग हा महाग असतो. आणि आज त्याची मार्केट व्हॅल्यू बघितली, 2000 रुपये पर किलो प्रमाणे हा मार्केटमध्ये मिळतो पराग. सो परागच नाही, त्याच्यासोबत रॉयल जेली पण मिळतं, ज्याला राजांना म्हणतात. रॉयल जेली जवळपास मार्केट व्हॅल्यूनुसार जर बघितलं तर 25,000 रुपये किलोप्रमाणे जातं. सोबतच त्या प्रोपोलिस आहे जे दाताच्या साठी वापरतात, दात वगैरे ठणकत असेल किंवा दुखत असेल त्यासाठी वापरतात. आज ते पण 5,000 रुपये किलोप्रमाणे आज मागणी आहे. तर एकंदरीत जर जे पुढचं व्यवस्थापन असतं व्यवसाय म्हटला की रितसर त्याची नोंदणी करणं आवश्यक असतं किंवा त्याच्या अमुक बाजारपेठा कुठे उपलब्ध असतील या सगळ्याविषयी आणि त्यातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याविषयी काय सांगाल? मला एक म्हणायचं की मुळात मधमाशा संबंधी म्हणजे बाजारपेठेचा हा प्रश्नच नाही. कारण की मध हे जे आहे हे नॅचरल प्रॉडक्ट आहे आणि अशी कुठलीच मशिनरी निर्माण झाली नाही की ती आर्टिफिशियली आपल्याला मध गोळा करते. म्हणजे असं म्हणायचं आहे की ही फक्त मधमाशीच आहे की जी फुलावर जाते, ती नेक्टर गोळा करते आणि आपल्या ती घरात आणून त्याला प्रोसेसिंग करून नंतर ती सीलबंद करते. ती एवढी प्रक्रिया जी आहे ही फक्त मधमाशीच करू शकते. आणि हे सगळं नॅचरल प्रॉडक्ट आहे. आज भारतात जे टोटल प्रोडक्शन जे आहे हे जवळपास 70,000 टन आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला 70,000 टन हे काही जास्तशुल्लक आहे. त्याचप्रमाणे आज भारतात 17 लाख बी कॉलनीज आहे. आपल्याला अजून म्हणजे 1-1.5 करोड बी कॉलनीची गरज आहे. तर जोपर्यंत हा फिगर आपण अटेंड करत नाही तोपर्यंत मी म्हणेल की यामध्ये मार्केटिंग प्रॉब्लेम हा नाही. याच्याशिवाय खादीग्राम उद्योग आयोगाचे जवळपास देशभरात 7,000 आउटलेट्स आहेत. तर हे प्राप्ती किंवा असे व्यवसायधारक जसे विवेक खालोकर आहेत किंवा आमचे जे लाभार्थी आहेत ते आपलं प्रॉडक्ट आमच्या आउटलेट्समधून सुद्धा ठेवू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, बघितलं मधमाशा शेतकऱ्यांचा मित्र कशा पद्धतीने आणि किती प्रकारे ठरू शकतात. मग काय केलात ना विचार आजपासून की आपल्या शेतीबरोबरच आपण मधमाशा पालनाला सुद्धा सुरुवात करणार आहात. जाता जाता इथेच थांबूया. आज तुम्ही इथे आलात, इतकी चांगली माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद.
आहे.